मैदानातले 50% लोक बाकासूर बघायला येतात, कारण का बैलच त्यांचा हक्काचा आहे म्हणून बघायला येतात. हे बाकासूरमुळे आता मुळशीच नाव जास्त फेमस झालं. अजून काही कारणच गटाला मार खाल्ले, काही लोक म्हणले बाकासूर बेकाला असं झालं तसं. पण आम्हाला त्यांच्या गाला त्याच्या गाला माहिती, ज्या दिवशी आपल्याला त्याला पुरणारा बैल भेटणार त्या दिवशी आपण नंबर करणार. आमच्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे ती लक्ष्मी आमच्या दारात आली. आपण आहोत चाकणथार मैदानात, ज्या बैलानं त्याचं अखंड महाराष्ट्रात घराघरात चिल्यापाल्यापासून ते एकदम ज्येष्ठांपर्यंत नाव आवर्जून घेतलं जातं, आणि रोज त्याच्या अपडेटमध्ये किंवा त्याच्या बातमीवर सर्वांचं लक्ष असतं, असा श्रेष्ठम हिंदकेसरी बकासूर थोड्याच वेळात फायनलला पडून सप्त हिंदकेसरी होणार आहे. तर मंडळी, या मैदानाचं म्हणजे खूप असं विशेष आकर्षण होतं बकासूर, कारण मागं काही गोष्टीमुळं त्याच्यावर एक महिन्याची बंदी आली होती, आणि खूप त्याचं जे असंख्य असा भारतभर जो चाहता वर्ग आहे त्यांची खूप इच्छा होती की या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक थार मैदानात बकासूरनं पळावं, अशा कमेंट बी येत होत्या. तर ही खूप चाहत्यांसाठी आणि त्याचे जो वर्ग आहे जो त्याला जीवापाड प्रेम करतो त्यांच्यासाठी खूप पर्वणी ठरली आत्ताच सेमी. तर या गोष्टीनंतर लगेचच त्यांचे मालक आहे मोहिल शेठ धुमाळ आणि वैभवदादा साळुंके यांची प्रतिक्रिया आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मंडळी, व्हिडिओ सुरू करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सर्वात पहिले व्हिडिओ बघा. वैभव शेठ साळुंके आणि आपलं जे श्रेष्ठम हिंदकेसरी बकासूर आहे सावकर गोप मुळशी आणि सचिन शेठ घरत कडाव, तुमचं स्वागत आहे. वैभव शेठ, आपलं आज जे अनुभव झाला, कुठल्या गटात गाडी पळाली? आपली गाडी 54 नंबर गटात पळाली, 3 नंबर तास. कुणाबरोबर पळला होता? आपली रणजित सरांचा आयो सरजा. ओके, जो सेमी एक पळाला त्याचं काय सांगाल तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला? नाही, जास्त बैलाला गॅप नव्हतं भेटला आराम करायला, तरी बी बैलाने आपल्या अंतरात सेमी काढली. ओके, आनंद आहे आम्हाला. म्हणजे जो मध्ये गॅप झाला त्याच्यानंतर बैल असं परत म्हणजे पळण्यात आलं, त्याला काही फरक नाही पडला झाला त्याचा? नाही, गॅप झाला पण आपण फेरे वगैरे काढायचो. हा, बैल बसून नाही ठेवला, आपण फेरे वगैरे काढायचो. आणि त्या दिवशी सातेवाडीला ते मैत्री खातीर त्यांना बैल दिला आपण, ते जरा काही कारणच गटाला मार खाल्ले, काही लोक म्हणले बकासूर बेकाला असं झालं तसं. पण आम्हाला त्यांच्या गाला त्याच्या गाला माहिती, ज्या दिवशी आपल्या त्याला पुरणारा बैल भेटणार त्या दिवशी आपण नंबर करणार. होता आज जो पळालाय तर त्यांनी त्याचं ते पळण्याचं दाखवून दिलं, म्हणजे जो त्याची जी आग आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात त्यांनी अस्तित्व बनवलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, तो आमची मान माहिती, त्याची बी कधी इज्जत तो खाली घालून देत नाही. एखाद्यात अर्जित असते, एखादं आपणच प्रत्येक मैदान जिकत गेलो, बाकीच्यांनी कधी गुलाल घ्यायचा. ओके, जो चाहता वर्ग आहे म्हणजे एक मैदानाची शोभा ही बकासूरमुळे 90% जनता म्हणते त्याच्यामुळे होईली, तर ही जी क्रेज वाढलेली आणि आज त्याचं लोकांना बघायला याचं सार्थक झालंय, थोडस पब्लिकला तो जो परवानगी होती पाहिजे होती फायनलला बकासूर ती आज भेटली. बऱ्याच लोकांची भाई ना का मैदान पडल्यापासून आहे ना कमेंट पडतात बकासूरच एक नंबर करणार, असं करणार, बकासूर फायनल राहणार, त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं लय प्रेम आहे बैलांवर. तर दादा, आम्ही इथं मैदान पुकारलं आणि विकास शेठ नायगुडीने नारळ फोडला, म्हणजे गवत बिवत काढण्यापासून होतं, तर तिथं आम्हाला कमेंट येत होती तुम्ही बकासूर असला तरच मैदान घ्या, नाहीतर मैदान पुढे घ्या असं म्हणत होते, त्यावर थोडंसं बोल. नाही, संघटनेने आता ते मोहिलची जरा चुकी झाली, संघटनेने त्याला बंदी घातली होती, पण त्यांनी बैलाचा विचार केला, एवढं मोठं मैदान आहे, सचिन शेठने त्यांना रिक्वेस्ट केली, आता महिन्याभराची नको 15 दिवसाची ठेवा तुम्ही, आणि त्यातूनही तारीख पडली आज 19, मग त्यातून बैल आपला आला परत. मग तुम्ही आता जिममध्ये 15-20 दिवस थोडंसं गॅप होतं, त्याच्यात काही तयारी केली का अशी व्यायाम? तयारी नाही, आपण 5-5 दिवसाला फेरे काढत होतो तिकडं आपल्या घरच्याच बैला बरोबर, त्यामुळे बैल रुटीन मध्ये होता. ओके, आणि दुसरी गोष्ट सरावाचं म्हणजे ते कुठल्या पळणाऱ्या बैला बरोबर का असं रेग्युलर बैला फरक होता? नाही नाही, आमच्या मावळमुळे शिथलीच बैल घालतो जास्त करून आम्ही, प्रत्येकाला वाटतं त्याच्या गाड्यात पळाव, मैदानात काही योग येत नाही, पण फेरेला तर आपण कुणाला नाराज करत नाही. ओके, पण मग आता ह्या गॅपचा आपल्याला फायदा जास्त झाला असं वाटते मला. नाही, गॅप नसते तरी बैल अजून बैल जसा रुटीनला लागतो ना, 3 दिवसाला बैलाला पळणंच पाहिजे आपल्या, तर बैलाचा स्पीड बघायला भेटतो तुम्हाला. आता सेमीमध्ये आम्हाला थार 3 नंबरची थार लोडिंग असं वाटते आम्हाला, काय म्हणाल तुम्ही? नशिबाचा खेळ आहे, जे ते झालं तर 1 नंबर बी होईल,
त्यामुळे आत्ताच अपेक्षा ठेवून नाही हे करायचं. कशी गाडी पळाली आजचा काय अनुभव होता? काय नाही, चांगली सर्जेची आणि बघा तुझी गाडी आज चांगली पळाली. अपराजित जोडी, अपराजित जोडी. सर्वप्रथम तुम्ही मुंबईहून आलाय, एवढं लांबून येऊन मैदानाचा आनंद थ्रिलर जी अपेक्षेसाठी आलताय ती तुम्हाला मिळाल्यासारखी वाटते का? ते तुमच्या चेहऱ्यावर जाणून राहिलं आणि एकंदर खूप तुमच्या ग्रुपमध्ये आत्ता एकदम उत्साहाचं वातावरण आहे. सेट बी एकदम मस्त, त्यांचा बी रिॲक्शन आहे. तर पुढं आता वैभवशोर पुढं आपलं आता हे जे बकासूरचं पर्व आहे जे चालू आपलं, त्याने म्हणजे या क्षेत्रात काही लहान लवी येऊ बी राहिले लोक आणि असं बैल होणे नाही, कारण त्याची जात बी थोडस तुम्हीच सांगू शकता काय विशेष वेगळं काय? नाही, आता बरीच बैल पळतात, एक नंबरातले पळतात, पण आता आमच्या अनुभवाच्यानुसार त्यासारखं बैल होणे नाही. हा, मग त्याचं देखणं रूप बीप नाही का? हा, त्यासारखं बैल होणे नाही, कधीच होणे नाही. ते एक म्हणणं असते बघा, बळच खाऊन पळवणे आणि एक ऑटोमॅटिक म्हणजे चटणी मिरचीचा पैल म्हण पळणे, त्या बाबतीत तुम्हाला वाटतंय थोडंसं? हा, आणि त्याला तुमचं सगळं कळतं वाटतं कुठं पळायचंय कुठं रेकॉर्ड जाईल कनेक्शन वाटतं थोडंसं त्याला चालायचं. आता ते बायल लहानपणापासून आपल्याकडे राहिल्यामुळे जरा बाकीचं ते दुसरं वासरू आणलं होतं त्याचा कसा अनुभव होता? त्याचं काय आलं खाली जरा हे झालं झोला आला खाली. हा, नाही तर पुढं जाऊन बी चांगलं पळलं ते वासरू आत्ता बाकासुरच्या गाड्यात पळते. ओके, ती घरची गाडी लवकरच पळणार आमच्या हातात पाहिजे. आजचं थोडंसं चार बैलात नियोजन होतं, इकडं थोडंसं पब्लिकचा रिस्पॉन्स थोडंसं जास्तच वाटला आज, काय म्हणतो? इकडं खूप फॅन येतात, आता या भागात कधी मैदान झालं नाही, कधी या भागातल्या लोकांनी बैलाला बघितलं नाही, त्याच्यामुळे इथं लय मैदानात लोक माहिती नाही का त्याचे फॅन वगैरे. आम्ही शर्यत चोकीन म्हणून जेसीबीच्याला म्हणजे चार बैलात सेकंदाला बकासूर बघितला होता त्यावेळेस आणि आज म्हणजे किती म्हणजे एक फरक आहे मोठा. थोडं बैलातलं कसं होतं ते आपलं बैलाने आपल्या बैलावर छकडीला शिकवलंय ना, चार बैलातलं थोडं आम्ही तिथं काहीतरी एक सेकंदावर मारला होता. नाही तर आमची गाडी तिथं बी म्हणजे चार बैलात बसवते आपल्याला एवढं कळत नाही त्यातलं, पण आपले मित्र एक मामा योगेश मामा म्हणून ते म्हणले पळवायची तिथं गाडी म्हणून आपण पळवली होती. आता जाता जाता दादा हे तुम्ही म्हणजे खूप कमी वेळेत आणि खूप असा न भेदणारं जसं सचिनने 100 शतक केले तसच्या टाईपमध्ये यश आहे, तर याच्यात थोडंसं काय थोडंसं यशाचं काही गुरुकिल्ली सांगता येईल किंवा काय प्रेम केल्याने होतं किंवा देखभाल काय नशीब काय प्रामाणिकपणा काय सांगाल तुम्ही? आमच्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल त्यामुळे ती लक्ष्मी आमच्या दारात आली एवढं सांग. चालतं, आपण तुमच्या या शब्दावर थांबू, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि फायनलसाठी थार नंबर 3 साठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी आपल्यासोबत आहे मुलचेट धुमाळ आणि त्यांचे छोटे मालक आहे आर्णवशेट साळुंके. दादा काय वाटतं कधी आला दादा तू सकाळी आणि आज कसं बैल पळाला जे आपण गोठ्यावर बोललो होतो तसं पळाला का? मग आज काय तिसरी थार घेऊन जाणार आहे 100%? ओके, मुलशेट कसं बैल पळाला काय होतं नियोजन आज? बैल चांगला बैल पळतो तर मला सगळ्यांनाच माहिती होता, बैलाबद्दल सांगेन तेवढं कमीच आहे. म्हणजे जी फॅनची जी प्रेक्षकांची एक इच्छा होती, एक 15-20 दिवस झाले काही लोक असे कमेंटमध्ये म्हणले होते जर बकासूरनं असला तरच मैदान घ्या, इथपर्यंत लोकांचं प्रेम गेलं होतं त्याबद्दल त्यांचं जे आज त्यांना ही पर्वणी पाहायला भेटली त्याच्याबद्दल काय वाटतं आनंद कसा? मैदानातले 50% लोक बकासूर बघायला येतात कारण का बैलच त्यांचा हक्काचा आहे म्हणून बघायला येतात. आणि तुमचे हे वाक्य आहे ना अखंड म्हणजे जगाचं मन जिंकून घेणार आहे, कारण जे बैल पाळतात ते लोक फोटो काढायला बिले हे करतात त्यांचा हक्काचा आहे म्हणून ते येतात. दादा तुमचं काय नाव म्हणले? सतीश मानमुडे. आणि आपले श्रेष्ठम इंदकेसरी बकासूर, तर तुम्ही कसे काय फॅन आहे आणि काय आवड? म्हणजे बकासूर आमच्या घराच्या शेजारी, पण आज योग मला सुट्टी होती म्हणून आज मी माझा योग बकासूरचं मला शर्यत पाहायला मिळते त्यासाठी मी आज आवर्जून इथं आलो सकाळपासून. कसं वाटतं तुम्हाला मुळशीमध्ये सुजगाव म्हणजे त्याचं नाव आख्या म्हणजे कुठं बी विचारा तुम्हाला सुजगाव सांगण्यात येतात, कसं वाटतं तुम्हाला? मुळशी बकासूरमुळे आता मुळशीचं नाव जास्त फेमस झालं अजून. दादू काय आनंद राहणार मग आज? चालतं, धन्यवाद.